जीवन जर सुखी आणि आनंदी घालवायचं असेल तर गीतेतील काही उपदेश आपण आचरणात आणायला पाहिजे। या गीतेतील 5 उपदेश आज आपण जाणून घेणार आहोत। कर्म हाच अधिकार। गीतेत सांगितलं आहे तुझा अधिकार केवळ कर्म करण्याचा आहे, त्याच्या फळांवर नाही। तुझा कर्म करण्याचा उद्देश हा फळप्राप्ती नसून कर्माप्रती निष्ठा आहे। याचा अर्थ मनुष्याने भविष्याची चिंता सोडून केवळ वर्तमानातील आपल्या कर्मावर लक्ष केंद्रित केले पाहिजे। वर्तमानात मेहनत व परिश्रम घेतले तरच भविष्यात सफल प्राप्ती होईल। म्हणजेच आता काम केल्यास भविष्यात सुखी समाधानी आनंदी जीवन जगता येईल। कोणाचाही द्वेष करू नका। असा मनुष्य जो कधी अत्यानंदित होत नाही, द्वेष करत नाही, शोक करत नाही आणि जो कधी कामना करत नाही, तसेच शुभ आणि अशुभ संपूर्ण कर्मांचा त्याग करतो, तोच भक्तियुक्त आणि अप्रीत प्रिय असतो। याचा अर्थ एखादे कार्य मनाप्रमाणे पार पडल्यानंतर अति आनंदित होता कामा नये, अशाने सुख होण्याची दाट शक्यता असते। आपले कार्य यशस्वी ठरले म्हणून कोणाचा द्वेष आणि ईर्ष्याही करू नये। मानसिक शांतता आणि प्रसन्नता ठेवण्यास याचा उपयोग होऊ शकतो। कर्म करणे अत्यावश्यक। पृथ्वीवर जन्म घेतल्यानंतर मनुष्य कोणते ना कोणते कार्य करण्यासाठी बांधील आहे। प्रत्येक व्यक्तीचे काहीतरी वैशिष्ट्य वेगळे पण असते। आपल्यातील प्रतिभा ओळखून कार्य करत राहणे उपयुक्त ठरते। आवडीच्या कामांचा आनंद मिळतो व यश आणि प्रगतीचे मार्गही प्रशस्त होऊ शकतात। पर्यायाने सुख आणि आनंदाची अनुभूती मनुष्य घेऊ शकतो। संयम आणि नियंत्रण आवश्यक। दिखाऊपणा करणारा व्यक्ती असत्यवचनी आणि कपटी असल्याचे समजले जाते। खऱ्या अर्थाने इंद्रियांवर नियंत्रण मिळवण्याची कला अवगत करता आली पाहिजे। इंद्रियांवर नियंत्रण म्हणजे अपेक्षा, आशा, इच्छा, आसक्ती यांच्यावर नियंत्रण मिळवणे। असे केल्याने समाधान खऱ्या निवळ आनंदाची अनुभूती घेणे शक्य होऊ शकते। श्रद्धा, सबुरी आणि विश्वास। जो मनुष्य ईश्वरी शक्तीचा मनापासून स्वीकार करतो, त्यांच्यावर श्रद्धा ठेवतो, भगवंत त्यांचेच कधीही वाईट होऊ देत नाही। गीतेतील या 5 उपदेशांनी आपल्या आयुष्यात बदल होण्यास मदत होऊ शकते। मित्रांनो, गीतेतील हे 5 उपदेश नक्की आचरणात आणण्याचा प्रयत्न करा। धन्यवाद।